ऊर्जा घराणं. आता तुम्हाला कळलंय की ऊर्जेची वेगवेगळी रूप आहेत. ऊर्जा घराणं दोन कुटुंबात विभागलेलं आहे, स्थितीज कुटुंब आणि गतीज कुटुंब. स्थितीज कुटुंबांच्या सदस्यांना म्हणजे मेंबर्सना त्यांच्या स्थितीमुळे ऊर्जा मिळते आणि गतीज ऊर्जेच्या कुटुंबाला त्याच्या गतीमुळे ऊर्जा मिळते. म्हणून या दोघांमध्ये अजून एक फरक आहे. स्थितीज ऊर्जेत काम किंवा कार्य करण्याची क्षमता तर असते, पण प्रत्यक्षात ती कोणतंही कार्य करत नाही. ती पदार्थाच्या कोणत्याही रूपाला हलवू किंवा बदलू शकत नाही. गतीज ऊर्जा याचा एकदम विरुद्ध आहे. ती पदार्थांच्या चालण्याशी किंवा हलण्याशी संबंधित असते, म्हणून ती सतत कोणतं तरी काम करत राहते. स्थितीज ऊर्जेचे अनेक प्रकार असतात. उंचीमुळे गुरुत्वीय ऊर्जा. चेंडू किंवा अन्य एखाद्या पदार्थाला जमिनीवरून उचललं तर त्याच्यात स्थितीज ऊर्जा तयार होते. रासायनिक ऊर्जा. डिझेल किंवा पेट्रोल जाळल्याने मोटरसायकल किंवा कार चालतात. त्यांचं जोपर्यंत ज्वलन होत नाही तोपर्यंत त्यांच्यातली स्थितीज ऊर्जा आपल्याला जाणवत नाही. ज्वलन झाल्यावर हीच ऊर्जा आधी औष्णिक आणि नंतर यांत्रिक ऊर्जाहून कार चालवते. आपल्या अन्नात देखील सगळी रसायनं तर असतात, त्यांच्यात असलेली ऊर्जा आपल्याला उपयोगी पडते. अणुऊर्जा. अणूत देखील बंदिस्त ऊर्जा असते. हे देखील स्थितीज ऊर्जेचं एक रूप आहे. जेव्हा तिला सोडलं जातं तेव्हा ती गतीज ऊर्जेची वेगवेगळी रूप घेते. उष्मा, किरण, यांत्रिकी आणि मग अनर्थ होतो. पण अणुऊर्जा नियंत्रण ठेवून वापरली तर मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते. इलॅस्टिक ऊर्जा. गलोलीचं रबर खेचताना त्या रबर मध्ये त्या स्थितीमुळे जो ताण निर्माण होतो ती स्थितीज ऊर्जा असते. ताण असेपर्यंत ती स्थिर असते. स्प्रिंग दाबून ठेवली की तिच्यात ताण निर्माण होतो आणि त्यामुळे स्थितीज ऊर्जा असते. स्प्रिंग किंवा गलोल सोडली की हीच ऊर्जा गतीज ऊर्जेचं रूप घेते. अशाच प्रकारे गतीज ऊर्जेचे देखील अनेक प्रकार आहेत. कोणत्याही गतीशी जोडलेल्या किंवा गतीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा म्हणतात. यांत्रिक ऊर्जा. चालणाऱ्या कोणत्याही गोष्टीची स्वतःची यांत्रिक गतीज ऊर्जा असते. औष्णिक ऊर्जा. पदार्थातील अणूच्या गतीत औष्णिक ऊर्जा असते. जेव्हा एखाद्या पदार्थाला किंवा द्रवाला किंवा वायूला ऊर्जा मिळते तेव्हा त्याचे अणू कंपन तरी पावतात, उदाहरणार्थ धातूमध्ये, किंवा इकडे तिकडे तरी पळतात, उदाहरणार्थ द्रव पदार्थात किंवा वायूत. चुंबकीय ऊर्जा. एखादा चुंबक जेव्हा दुसऱ्या पदार्थाला खेचत तेव्हा त्याच्या गतीत चुंबकीय गतीज ऊर्जा असते. त्याचप्रकारे आवाज म्हणजे हवेच्या लहरींमध्ये गतीज ऊर्जा आहे. आणि जी ऊर्जा किरणांच्या रूपात प्रवास करते तिला विद्युत चुंबकीय ऊर्जा म्हणतात. ती दिसते तेव्हा आपण तिला प्रकाश म्हणतो. पण अशा अनेक प्रकारच्या विद्युत चुंबकीय ऊर्जा आहेत ज्या आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. आता ऊर्जेशी आपली ओळख पक्की झालीय. आता यानंतर कार्य काय असतं ते बघू आणि गतीज ऊर्जा कार्य कसं करते तेही.